ज्यांनी शिवसेना पक्ष स्थापन केला आणि वाढवला त्यांनाच डावलून गद्दारांना धनुष्यबाण हे चिन्ह मिळालं हा कोणता न्याय आहे? निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट न्यायालयात दाद मागेल, पण जनतेच्या न्यायालयातच यावर निर्णय होईल. जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा जनता आणि शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहतील. आतापर्यंत झालेल्या जाहीर सभांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेलाच खुर्च्या रिकाम्या राहिल्या असा टोलाही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. ते कागल इथं पत्रकारांशी बोलत होते. मला अतिशय अनपेक्षित अशा प्रकारचा निकाल आलेला आहे. खरं तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी मागणी केलेली होती की आता सुप्रीम कोर्टामध्ये ही मॅटर चालू आहे आणि आजच सकाळी सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की 21 फेब्रुवारीपासून आम्ही कंटिन्यू दोघांचं म्हणणं ऐकून घेणार आणि म्हणणं ऐकून घेऊन काय असेल तो निर्णय ते देतील. असं असताना एवढी घाई का केली हे कळायला मार्ग नाही. परंतु निवडणूक आयोगाने तो निकाल दिलेला असला तरी माझं स्वतःचं मत आहे. उद्धव ठाकरे साहेब ह्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जातील आणि त्यांच्याकडं न्याय मागतील. शेवटी आपल्याला न्याय एखाद्या ठिकाणी नाही मिळाला तर आपण वरच्या कोर्टामध्ये जाऊ शकतो, तशा पद्धतीनं करतील. पण महाराष्ट्रातला शिवसैनिक, माझं मत आहे, मी त्यांच्याबरोबर काम केलं म्हणून मी तसं बोलत नाही, परंतु एक त्रयस्थ नागरिक म्हणून माझं मत आहे की महाराष्ट्रातला शिवसैनिक हा उद्धव ठाकरे साहेबांच्याच पाठीशी उद्या जेव्हा कधी निवडणुका लागतील त्यावेळेस त्यांच्याच पाठीशी उभा राहील आणि त्यांच्याच विचाराचेच उमेदवार जे आमदार असतील, खासदार असतील, ते त्या ठिकाणी निवडून येतील असं माझं ठाम मत आहे. निश्चितपणे जागा निर्माण होते ही वस्तुस्थिती आहे. त्याचं कारण असं आहे, कारण तुम्हालाही, तुम्ही मीडिया आहात, सगळे पत्रकार आहात, तुम्ही पण बघा ना, उद्याच्याला तिथं शिवसेनेचे, आता शिवसेना, त्यांची शिवसेना खरी म्हणून निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे. कोण शिवसेनेचा तिथं नेता आहे? कुणाकडं बघून उद्याच्याला सभा जर लावली तर त्या सभेला प्रेक्षक वर्ग येणार आहे? कारण आत्ता तरी जे कोणी प्रमुख म्हणून स्वतःला संबोधतात त्यांच्या सभाच्या खुर्च्याच खाली होतात. तुम्हीच दाखवता, आम्ही बघत नाही. तुम्ही स्वतः दाखवलेले आहेत की दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये झालेली सभा ही शिवाजी पार्कची सभा, उद्धव ठाकरे साहेबांचं भाषण पूर्ण होईपर्यंत पिन ड्रॉप सायलेन्स होता, प्रतिसाद देत होता, कुणी हल्लं नाही. त्याच्या उलट दुसऱ्या ठिकाणी झालेली सभा खुर्च्याच्या खुर्च्या मोकळ्या झाल्या. मधी पोहरादेवीच्या बद्दलचा जो कार्यक्रम होता तिथं खुर्च्या मोकळ्या झालेल्या, सगळे आपापल्या घरी निघालेले पाहिले. वरळीला झालेली सभा, त्याच्यात तर सभा चालू असतानाच खुर्च्या गोळा करण्याचं काम चाललेलं होतं. शेवटी जनता, जनार्दन सर्वस्व असतं. आम्ही किती पॉलिटिकल लोकांनी गप्पा मारल्या तर समाज कोणाच्या मागं आहे, जनता कोणाच्या मागं आहे, मतदार कोणाच्या मागं आहे, तोच पक्षाचा उद्याचा नेता होऊ शकतो, तोच पक्षाचा प्रमुख होऊ शकतो. तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.